गोव्यात अलीकडच्या काळात वाहनांच्या नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत वाहतूक खात्याकडे नेमकी किती नोंद झाली आहे, चला जाणून घेऊया. मी सूर्यकांत गावस, तुम्ही पाहत आहात गोन वार्ता. सुमारे 15 लाख लोकसंख्येचा प्रदेश असलेल्या गोव्यात वाहनांची संख्या ऐकल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल. फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत गोव्यात 12,71,472 वाहनांची नोंदणी झाली असून यात 8,04,509 दुचाकींचा समावेश आहे, तर 3,35,355 खासगी चारचाकी वाहनांचा समावेश आहे. लोकसंख्या 15 लाख गृहीत धरल्यास साधारणपणे दर दुसऱ्या व्यक्तीकडे दुचाकी तर दर 5व्या व्यक्तीकडे चारचाकी वाहन असल्याचे स्पष्ट होते. गोव्यात फेब्रुवारी 2024 अखेरीस राज्यात एकूण नोंदणी झालेल्या वाहनांपैकी 63% दुचाकी, 27% चारचाकी आणि 10% व्यावसायिक वाहने आहेत. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार राज्यातील 45.2% कुटुंबाकडे चारचाकी तर 86.7% कुटुंबाकडे दुचाकी वाहन आहे. या क्रमवारीत गोवा देशात अव्वल होता. संपूर्ण देशात सरासरी 7.7% कुटुंबाकडे चारचाकी तर 49.7% कुटुंबाकडे दुचाकी वाहन होते. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात फेब्रुवारी 2024 अखेरीस 1,28,811 सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या तसेच व्यावसायिक वाहनांची नोंदणी झाली असून यामध्ये 30,030 भाड्याने देण्यात येणाऱ्या दुचाकी तर 55,278 मालवाहू वाहने, 33,403 कॅब, 6,068 बस तर 3,775 ऑटोरिक्षा यांचा समावेश आहे. राज्यात 2019-20 ते 2022-23 या 4 आर्थिक वर्षात 9,178 विद्युत वाहनांची नोंदणी झाली आहे. ही माहितीपूर्ण बातमी तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तसेच गोव्यातील घडामोडींची अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या www.govanvarta.net या वेबसाईटला भेट द्या. तसंच आमचे फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा. पाहत राहा गोवन वार्ता, आपले राज्य आपले दैनिक.